पनवेल तालुक्याचा सर्वांगीण विकास भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली होत आहे. त्यानुसार सुकापूर येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या स्थानिक विकास निधीमधून रस्त्याच्या काँक्रिटीकरणाची कामे मंजूर झाली आहेत. या विकास कामांचं भूमिपूजन भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या हस्ते झालं. भारतीय जनता पार्टीचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या स्थानिक विकास निधीमधून सुकापूर येथील युगांतक सोसायटी येथील गणेश मंदिर ते प्रेरणा सोसायटीपर्यंत आणि कार्तिकेय सोसायटी ते रचना सोसायटीपर्यंतच्या रस्ता काँक्रिटीकरण करण्याचं काम मंजूर झालंय. 18 लाख रुपये निधी खर्चून तयार करण्यात येणाऱ्या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचं भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन झालं. यावेळी भाजप ओबीसी सेलचे जिल्हा सरचिटणीस दशरथ म्हात्रे, जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, सुकापूर ग्रामपंचायतीच्या सरपंच योगिता पाटील, उपसरपंच दिवेश भगत, माजी उपसरपंच आलुराम केणी, ग्रामपंचायत सदस्य अशोक पाटील, पालीदेवत पंचायत समिती अध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील, सरचिटणीस उदय म्हस्कर, ग्रामपंचायत सदस्य महेश पाटील, गाव अध्यक्ष राजेश पाटील, सदस्य चैतन्य केणी, सदस्य अनिता पाटील, पूनम भगत, प्राची जाधव, कविता पोपेटा, ज्योती केणी, ज्येष्ठ नेते हनुमंत खुटले, आत्माराम पाटील, पांडुरंग केणी, अनंता म्हस्कर, डॉक्टर कृष्णा देसाई, युवा नेते प्रमोद भगत, श्याम सणस, अकबर सोलकर यांच्यासह पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी अरुण शेठ भगत यांनी कार्यकर्ता जागृत असला तर आपल्या परिसराचा विकास निश्चित होतो असं प्रतिपादन केलं. आपला पनवेल तालुक्यामध्ये आमदार प्रशांत ठाकूर साहेब आणि रामशेठ ठाकूर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना प्रत्येक गावामध्ये कामं झाली पाहिजे हा बेत आमचा सर्वांचा असतो. आणि तशा पद्धतीनं कार्यकर्ते जर मागं लागले तर त्यांच्याकडे थोडीशी कामं जास्त जातात. तशी परिस्थिती सुकापूर गावामध्ये आहे. तर ते रोज सुकापूरवाले कार्यकर्ते आम्हाला त्रास देत असतात, बाबा आम्हाला हे पाहिजे, आम्हाला ते पाहिजे. कार्यकर्ता जागृत जर असला तर आपल्या गावाचा विकास, आपल्या भागाचा विकास, कॉलनीचा विकास नक्कीच होत असतो. आणि म्हणून त्यांना मी मनापासून धन्यवाद देईल की तुम्ही मागे लागून आमच्याकडून कामं करून घेता. तोच आपला खरा म्हणजे भारतीय जनता पार्टीचा विजय आहे. आणि अशा पद्धतीनं आपण संपूर्ण तालुक्यामध्ये विकासाची कामं अनेक करत असतो. आमदार प्रशांत ठाकूरांचं एक ध्येय आहे की आपला सर्व जो मतदारसंघ आहे किंवा उरण मतदारसंघ असू द्या, त्या ठिकाणी सर्व गावामध्ये विकासाची कामं झाली पाहिजे. विकास म्हणजे नुसते रस्ते नाही तर त्याच्यामध्ये लाईट, अमित जाधवने सांगितल्या पद्धतीनं लाईटची व्यवस्था केली, म्हणजे जे जे काय आपल्याला करायला पाहिजे त्याच्यासाठी शाळा आपण उत्पन्न केल्या, शाळा बांधल्या. आणि अशा पद्धतीनं सर्व लोकांचा विकास व्हावा, सर्व भागाचा विकास व्हावा या दृष्टिकोनातनं रामशेठ ठाकूर साहेब, आमदार प्रशांत ठाकूर आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व मंडळी नेहमी काम करत असतो. म्हणून या गावामधला विकास कामं आज आहेत ही कॉन्ट्रॅक्टरनी लगेच चालू करावी. आणि जुनी जी काही ग्रामपंचायतीची कामं आपण मागं नारळ फोडलेल्या भूमिपूजन केल्या ती कामंसुद्धा आपण लवकरात लवकर पूर्ण करावी. अमित जाधव तुम्ही सरपंच लक्ष द्या. अशा पद्धतीनं आपल्या लोकांना तरी समजू द्या, कामं नाही तर सुद्धा आपण नारळ फोडून थांबतो, महिना जातो, महिना नाही 4-8 दिवसातच काम पूर्ण झालं पाहिजे. अशा पद्धतीने झालं तर कॉन्ट्रॅक्टरला पण 2 पैसे जास्त मिळतात. म्हणजे इथून खडी उचलली, रेती उचलली, कोणी असं होत नाही. आणि त्याच्यामुळं कॉन्ट्रॅक्टरने जर लवकरात लवकर काम केलं तर चांगल्या पद्धतीने होईल. आपलं काम समजून या कामावर लक्ष द्या अशा प्रकारची विनंतीसुद्धा आपल्या कार्यकर्त्यांना आणि या भागातील लोकांना करतो. आमची ग्रामपंचायत भारतीय जनता पार्टीचे येऊन 1 वर्ष झालेलं, पण 1 वर्ष होत असताना आताही आम्ही 10 ठिकाणची कामं ही पहिल्या ड्रेनेजची काढली. ड्रेनेजची कामं झाल्यानंतर त्याच्यावरती रस्त्यांची कामं, येणाऱ्या काळामध्ये असलेला आपल्या मराठी शाळेपासून तर रस्ता तर जरीमरी मरंत रस्ता हा रस्ता पण आपला होणार. त्याच्याखाली पहिले अंडरग्राउंड लाईन, ड्रेनेजची लाईन होणार, त्याच्यानंतरला पुढची अशी कामं. म्हणजे ही आमची दूरदृष्टी आहे. दूरदृष्टी करत असताना असलेले सर्व कॉलनीतील रहिवाशी नाही यांनी खऱ्या अर्थाने आमच्या इथल्या सगळ्याच्या सगळ्या सदस्यांना भरघोस मताने निवडून दिलं. म्हणून आम्हाला हे करता येतं. जेव्हा एखादी पार्टी पूर्णमताने बहुमताने येते तेव्हा हे काम करायला आम्हाला सोपं पडतं. म्हणून आता येणारा हा काल हा भारतीय जनता पार्टीचा हा पूर्णच्या पूर्ण सुकापूर हा व्यास असलेला, 6 किलोमीटरचा व्यास असलेला हा सुंदर आणि सुबळ असं होईल. आपण बघत असाल तर आदय सर्कलपासून ते मालेवाडीपर्यंत अशी कुणाच्या धानीमणी पण कल्पना नसेल ते काम सन्माननीय अरुण शेठ भगत साहेब असेल, रामशेठ ठाकूर साहेब असेल, आमदार साहेबांच्या माध्यमातून असो, DPDC BCHC माध्यमातून आपण आदय सर्कल ते मालेवाडीपर्यंत आपण पूर्ण लाईटीचं लाईट
कनेक्शन चालू केलेलं आहे. म्हणजे ही आमची दूरदृष्टी काम करण्याची, भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची दूरदृष्टी. आज आम्ही सगळेजण जेव्हा पडतो एकोप्याने येतो आणि सगळ्यांनी विचारतो आज आपल्याला हे काम करायला पाहिजे, ह्या दृष्टिकोनाने आपण पुढे पाहुणचार करतो आणि त्या पद्धतीने कामासाठी मागे लागतो. मग मागे लागताना आम्हाला परत येऊन शेटकडे देणार, शेट आम्हाला हे काम अर्जंट बेसिसवर कुठल्या तरी बेसिसवर कुठल्या तरी निधीतून घ्यायचं, कुठलाही DPDC असो, आमदार निधी असो, कुठल्या तरी शासनाच्या निधीतून. ही प्रत्येक वेळी आम्हाला अरुषट साहेबांकडे आम्ही प्रस्ताव करतो आणि प्रस्ताव केल्यावरती आम्हाला लगेच ह्या ग्रामपंचायतीसाठी खऱ्या अर्थाने खूप प्रेम आहे. म्हणजे हे ग्रामपंचायत असून सुद्धा इतर असलेले माझे देवज असेल, विचुंबा असेल, वांगणी तर पेवाचं म्हणजे हे जे प्रेम जे दिलेलं आहे हे पक्षाने आम्हाला सगळ्यांना दिलेलं आहे. म्हणजे ह्या पुढच्या येणाऱ्या काळाकांडात खऱ्या अर्थाने आपला सुकामूळचा कायापलट होईल. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.